नमस्कार डी के चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, आजची जी घटना आहे ही उत्तर प्रदेशमधील आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक आधार नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये 19 वर्षांचा शिवम नावाचा तरुण त्याच्या परिवारासोबत राहत असतो. बघा, याची नुकतीच 10वी झालेली असते, 11वीमध्ये शिकत असतो. मग मोबाईल पाहणे, इकडं तिकडं उन्हाळक्या करत फिरणे, कधीमध्ये कॉलेजला जाणे, असं काही त्याचं सुरू असतं. मग आता तारीख आहे 16 जून 2024. आता या तारखेला आता रोजच्याप्रमाणे संध्याकाळची वेळ झालेली असते. मग संध्याकाळी सर्व परिवार मिळून जेवण वगैरे करतात आणि आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी जातात. आता सर्वजण झोपी गेल्यानंतर मग दुसरा दिवस उजाडतो, सकाळ होते. आता सकाळ झाल्यानंतर घरातील सर्व मंडळी उठतात, फ्रेश वगैरे होतात. पण आता तो जो शिवम आहे त्याच्या आईला असं जाणवतं की अरे शिवम आणखीन कसा नाही उठला. म्हणून ती त्याच्या रूममध्ये जाते, पाहते तर रूममध्ये शिवम नसतो. मग त्याच्या आईला असं वाटतं की अरे बहुतेक दुकानाला गेला असेल किंवा कुठल्या तरी मित्राकडे गेला असेल. म्हणून ती आणखीन काही काळ वाट पाहते. मग आता वाट पाहता पाहता जवळजवळ 1 ते 1.5 तासांचा कालावधी लोटतो. मग ती तिच्या नवऱ्याच्या कानावर घालते ही गोष्ट की आपला शिवम घरात नाही तर बाहेर कुठं गेला असेल, पण आतापर्यंत यायला पाहिजे होता, आतापर्यंतही आला नाही. मग आता त्याचे जे वडील आहेत तिथल्या दुकानदाराकडे जातात, आसपासच्या मित्रांकडे चौकशी करतात, तिथूनही त्यांच्या हाती काही लागत नाही. म्हणजे सर्वजण म्हणतात की आमच्याकडे तो आला नव्हता आणि कुठं गेला ते आम्हालाही माहीत नाही. झालं तर त्यांना आणखीन टेन्शन यायला सुरू होतं. आता ते काय करतात तर आता पाहुणेरावांना फोन करायला सुरू करतात, इकडं तिकडं चौकशी करायला सुरू करतात. तो ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी जाऊन चौकशी करतात, पण त्याचा कुठंही पत्ता लागत नाही. आणि याच्यामध्ये संध्याकाळ झालेली असते. आता हे इतके काळजीत पडतात आणि त्याचा मोबाईल हा स्विच ऑफ लागत असतो. आता हे लोक काय करतात, तिथली जवळची जी पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीमध्ये जाऊन सर्व मिसिंगची कंप्लेंट नोंदवतात. पोलीस सविस्तर सर्व काही वर्णन घेतात आणि त्याचा शोध करायला सुरू करतात. आता शोध करायला सुरू केल्यानंतर याच्यामध्ये जवळजवळ 9 दिवसांचा कालावधी लोटतो. 9 दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर आता पोलीस चौकीला एक फोन येतो एका इसमाचा. आता तो इसम काय सांगतो पोलिसांना, साहेब म्हणतो इथलं जे नवाबगंज जो महामार्ग आहे तिथे एक उड्डाणपूल आहे बघा, त्या उड्डाणपुलाच्या खाली एका पोत्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह पडलेला आहे. झालं हे ऐकल्यानंतर पोलीस ताबडतोब त्या घटनास्थळी जातात. तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस पाहतात तर खरोखरच पोत्यामध्ये मृतदेह असतो, म्हणजे त्याचं डोकं पोत्याच्या बाहेर आलेलं असतं. मग पोलीस तिथं गेल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर वगैरे काढतात, व्यवस्थित पाहणी करतात. झालं आता पोलिसांना मिसिंगची केस आठवते, अरे एका बाबतीत एका परिवाराने मिसिंगची कंप्लेंट नोंदवलेली, त्यांचाही मुलगा गायब झालेला होता. झालं पोलीस त्यांना बोलून घेतात, त्यांना मृतदेह दाखवतात. झालं ते लगेच ओळखतात की हा आमचाच शिवम आहे. म्हणून झालं तर ही जी खबर आहे तिथं वाऱ्यासारखी पसरते आजूबाजूच्या एरियामधील. प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला असतो की 19 वर्षाचा मुलगा, तरुण मुलगा, कॉलेज शिकणारा, आणि ह्या मुलाला कोण इतक्या क्रूर पद्धतीने मारून पोत्यात भरून टाकून देऊ शकतं, याच्या पाठीमागचे कारणं काय असू शकतात, असे एक ना अनेक प्रश्न लोकांनाही पडतात, पोलिसांनाही पडतात. मग आता पंचनामा करत असताना पोलिसांना त्याच्या हातावर एक नाव गोंदलेलं दिसतं, तेही नाव इंग्लिशमध्ये असतं. मग पोलीस त्याच्या आईवडिलांकडे चौकशी करतात की बाबा हे जे नाव आहे तुमच्या घरातील कुठल्या सदस्याचं आहे का, किंवा तुमचं आहे का, किंवा याच्या वडिलाचं आहे का. ते म्हणतात की इंग्लिशमध्ये नाव आहे, आम्हाला काही सांगता येणार नाही. त्यावेळेस पोलीस त्यांना म्हणतात की बघा याच्यावर जे नाव आहे का ते आहे पुष्पावती नाव. पुष्पावती तुमच्या कोणी ओळखीचे आहे का. आता पुष्पावती हे नाव पोलिसांनी उच्चारल्यानंतर लगेच झालं त्या शिवमच्या आईवडिलांना शेजारच्या महिलेची आठवण येते, कारण तिचं नावसुद्धा पुष्पावतीचं असतं. लगेच ते सांगतात पोलिसांना, साहेब आमच्या शेजारी एक महिला राहते, तिचं नावसुद्धा पुष्पावतीचं आहे. झालं लगेच पोलिसांची इथं ट्यूब पेटते. आता पोलीस त्याचा पंचनामा वगैरे करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी म्हणून पाठवून देतात. पोलीस आपल्या चौकशीला सुरू करतात. आता सुरुवातीला पोलीस काय करतात तर ती जी पुष्पावती आहे त्यांच्या शेजारी राहणारी महिला तिच्याकडे जातात, तिच्याकडे विचारपूस करायला सुरू करतात. आता तिच्याकडे विचारपूस करायला सुरू केल्यानंतर ती इतकी घाबरते, इतकी बावरते, आता काय सांगावून काय नाही हेच तिला कळत नसतं. तरी पोलीस तिला विश्वासात घेतात, व्यवस्थित विचारपूस करतात. त्यावेळेस ती पोलिसांना सांगायला सुरू करते, साहेब म्हणते मी काय ह्या शिवमला मारलं नाही आणि त्याला कुणी मारलं आहे का मारलं आहे ही मीही सांगू शकत नाही. मग पोलीस तिला म्हणतात की सांग तुझं नाव याने आपल्या हातावर का गोंदलेलं आहे. त्यावेळेस ती म्हणते की साहेब माझं आणि याच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू होते. आता ती एक स्टोरी सांगायला सुरू करते. आता ती स्टोरी काय सांगते, साहेब बघा म्हणते मी इथं लग्न झाल्यानंतर नांदायला आले. आता नांदायला आल्यानंतर माझ्या पतीचं नाव आहे रणजित. बघा आता याच्यामध्येच काय झालेलं असतं, याच दरम्यान त्या शिवमचे जे वडील आहेत त्यांनी हा जो रणजित आहे ह्या पुष्पावतीचा नवरा ह्याच्या बाबतीत एक कंप्लेंट दाखल केलेली असते. आता ती कंप्लेंट काय दाखल केलेली असते तर
त्याच्या वडिलांनी सरळ सरळ संशय या पुष्पावतीच्या नवऱ्यावर जाहीर केलेला असतो की यानेच माझ्या मुलाला किडनॅप केला असेल आणि यानेच मारून टाकला असेल. मग पोलीस ज्यावेळेस पुष्पावतीला विचारतात की तुझा नवरा कुठे आहे, ती म्हणते की ते तर मुंबईला आहेत, काम करत आहेत. मग पोलीस सर्व त्याची माहिती वगैरे काढतात, तर त्या माहितीमध्ये पोलिसांना सगळं की हा तर मुंबईमध्येच आहे, काम करतो आहे. झालं, पोलिसांना त्याच्यावरचा संशय थोडासा कमी होतो. मग आता पोलीस हिला म्हणतात की तुम्ही कंटिन्यू करा पुढं, नंतर काय झालं. मग हे सांगते की आता काही दिवस आमचे व्यवस्थित गेले, काही वर्षे खूपच सुखात गेले, समाधानात गेले. मग मला दोन मुलंही झाली. आता मुलं झाल्यानंतर बघा, माझ्या घरामध्ये माझे सासू सासरे, मी, माझा नवरा आणि दोन मुलं झालेले. दोन मुलं झाल्यामुळं घराचा खर्चही वाढला. आता खर्च वाढल्यामुळं माझ्या नवऱ्याला असं वाटलं की अरे हे तर आहोत, आपल्याला काय परवडणार नाही, तर आपल्याला कुठंतरी बाहेर जाऊन काम करावं लागेल, दोन पैसे जास्त मिळवावे लागतील. आता असा विचार केल्यामुळं आता आमच्या गावातील काही लोक मुंबईला काम करत होते आणि चांगले पैसेही मिळवत असायचे. त्याच्यामुळं माझ्या नवऱ्याने विचार केला की चला आपणही त्यांच्या ओळखीने मुंबईला जायचं आणि तिथल्याच एका कंपनीमध्ये काम करायला सुरू करायचं. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याबरोबर संपर्क केला, त्यांनी त्याला बोलावून घेतलं. झालं, माझा नवरा त्या दिवसापासून मुंबईला निघून गेला. मग 3 महिन्यांनी येणं किंवा 6 महिन्यांनी येणं, आता सुरुवातीला तर मला काही वाटलं नाही की माझा नवरा कामाला गेला आहे किंवा काम करायला गेला आहे, कधीमध्ये येईल, आपल्याला भेटेल असं मला वाटत असायचं. पण पुढे चालून जसे दिवस निघत गेले तसतसं मला इतकं टेन्शन यायला झालं की मी नवऱ्याचा विरह सहनच करू शकत नव्हते. मला असं वाटतं की माझा नवरा माझ्याजवळच पाहिजे किंवा मला तरी त्यांनी मुंबईला घेऊन जायला पाहिजेत. पण तो काय मला घेऊन जायला तयार नव्हता आणि लवकरही घरी येत नसायचा. मग त्याच दरम्यान हा जो शिवम आहे तो कधीमध्ये माझ्या घरी येत असायचा. मग मला जर काही काम असेल बाहेरचं किंवा कधी मार्केटमध्ये जायचं असेल तर मी ह्याला सांगायचे, हा सुद्धा माझं काम करायचा. मग घरी यायचा, माझ्यापाशी गप्पा मारत बसायचा. पण त्यावेळेस याची नजर माझ्या शरीरावरून फिरत असायची, पण मी लक्ष देत नसायचे. मला वाटायची चला आत्ता तरी नुकती 10वी झालेली 11वीचा मुलगा आहे, बघत असेल आपल्याकडे सर याच्यात एवढं वावगं वाटून सर घेण्यासारखं काही नाही. पण मला नंतर असं कळलं की हा जो मोबाईल पाहतो आहे त्या मोबाईलमध्ये हा अश्लील व्हिडिओ पाहणं किंवा उडेनाड्या महिलांचे फोटो पाहणं असं काय हा पाहत असतो आणि याची भावना चवताळत असते. त्या भावनेतूनच वेगळ्या म्हणजे वाईट भावनेतून हा माझ्याकडे पाहत असतो. त्यावेळेस थोडंसं मी याच्यापासून आकडले गेले, म्हणजे याला मी घरी येणं किंवा याला काही काम सांगणं थोडंसं बंद केलं. पण नवऱ्याचा विरही सण होत नसल्यामुळे मला परत त्याची आठवण येणं सुरू झालं. मग कुठेतरी याला मी परत बोलवायला सुरू केलं. मग काही काम सांगणं, याच्याबरोबर चेष्टा मस्करी करणं, मग हा चोरून कुठेतरी मला स्पर्श करणं, माझ्या कुठल्याही अंगाकडं निरकून पाहणं, मी त्याला काही न बोलता त्याला जे पाहिजे ते करू देत होते. आणि याच्यातूनच आमच्यात इतकी जवळीक निर्माण झाली की आमच्यामध्ये सरळ सरळ आता प्रेमसंबंध आणि संबंधाला सुरुवात झाली. आता इतके आमच्यामध्ये आणि संबंधाला सुरुवात झाली की मधून मधून कधीमध्ये माझा नवराही यायचा, त्यालाही मी खुश करत असायचं, त्यालाही कसली कमी पडू देत नसायचे. मग तो आल्यानंतर परत सुट्टी संपल्यानंतर त्याच्या कामावर जायचा मुंबईला. मग आमच्यामध्ये खेळ सुरू असायचे. पण बघा, मी फक्त या शिवमला एक खेळ करण्यापुरतंच वापरत असायचे. पण हा शिवम खरंच माझ्या प्रेमातच पडला आणि ह्याने काय केलं तर माझं नाव इंग्लिशमध्ये त्याच्या हातावर गोंदवलं. आता जसंच ह्यांनी हे नाव गोंदवलं तिथूनच आमच्या प्रेमाला नजर लागायला सुरू झाली. म्हणजेच गावातील काही लोकांना किंवा शेजारपाजारच्या लोकांना कळायला सुरुवात झाली. म्हणजे त्यांना जाणवलं की ह्यांनी नाव कुणाचं तरी गोंधळ आहे. ज्यावेळेस ह्याला विचारलं ह्यांनी सरळ सांगितलं की आमच्या शेजारी जी भाभी राहते का पुष्पावती नावाची, तिचं नाव गोंधळ आहे मी आणि तिच्या माझ्यामध्ये प्रेमसंबंध आहे. ती माझ्यावर खूप प्रेम करते, मी तिच्यावर खूप प्रेम करतो आहे. झालं, ह्या गोष्टीची चर्चा गावात व्हायला सुरुवात झाली. साहेब, मी ह्याला मारलेलं नाही, जेवढं काय आमच्यामध्ये झालं तिथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं आहे. मग ह्याला कुणी मारलं का मारलं हे मीही सांगू शकत नाही. झालं, आता तिचं हे जे सर्व म्हणणं आहे पोलिसांना कुठंतरी पटतं, खरं वाटतं. आता पोलीस आपलं पूर्ण लक्ष त्या रणजितवर केंद्रित करतात. मग सरळ मुंबईला जातात, त्याला आपल्या ताब्यात येतात आणि सरळ पोलीस चौकीला आणतात. कारण त्या शिवमच्या वडिलांनी त्याच्यावर संशय प्रकट केलेला असतो किंवा त्यांना पूर्णपणे खात्रीच असते की ह्यानेच माझ्या मुलाचं बरं वाईट काहीतरी केलं असेल ह्या रणजितने. म्हणून आता त्याला आणल्यानंतर पोलीस त्याच्याकडे चौकशी करायला सुरू करतात. सांग म्हणतात, तूच मारलं का नाही ह्या शिवमला? त्यावेळेस तो म्हणतो की साहेब, मी तर मुंबईला होतो आणि मी कसा काय याला मारू शकतो. मग आता पोलीस काय करतात, तर त्याचं जो मोबाईल आहे त्या मोबाईल नंबरचे लोकेशन ट्रेस करायला सुरू करतात त्या 16 जूनचे. आता लोकेशन कुठं दाखवतं, तर गावातच दाखवत असतं. पण गावातल्या लोकांना कुणालाही माहीत नसतं की हा रणजित गावात आला होता म्हणून. झालं, पोलीस त्याला म्हणतात की बघ, तू त्या दिवशी गावातच होता, तुझं सरळ सरळ लोकेशन सर्व दिसतं याच्यामध्ये. त्यावेळेस तो सुद्धा कोलमडून जातो. त्याला असं वाटतं की अरे, पोलिसांनी आपलं लोकेशन ट्रेस केलं आहे, सर्व काही ट्रेस केलेलं आहे म्हटल्यानंतर आता पोलिसांना खोटं बोलून चालणार नाही. मग तो सांगायला सुरू करतो, हो साहेब, मीच त्याला मारलं आहे. मग आता तो पोलिसांना दुसरी स्टोरी सांगायला सुरू करतो. तो स्टोरी काय सांगायला सुरू करतो, तो म्हणतो की साहेब, आता माझ्या पत्नीचे आणि ह्या शिवमचे अनैतिक संबंध सुरू होते हे मलाही कळलं होतं. पण यश, मी पहिल्यांदा आता मी काय विचार केला होता,
घरच्यांचे संबंध आहेत का? कारण हा तर 19 वर्षाचा मुलगा आहे, 11वीचा मुलगा आहे, हा माझ्या पत्नीसोबत आणि ती संबंध कसा काय ठेवू शकतोय? घरी येत जात असेल, माझी पत्नीच्या घरी येत जात असेल, एवढंच असेल? लोकांनी काहीतरी विनाकारण अफवा उठवली असेल, कारण मी मुंबईला राहतो आहे, मी काही तिथं राहत नसल्यामुळे. मग आता खरं आहे का खोटं आहे हे खातरजमा करण्यासाठी म्हणून मी माझ्या गावी आलो. आता गावी आल्यानंतर माझी पत्नी एवढी हुशार की ती इतकी खबरदारी घेतली की माझ्यावर जाहीरच होऊ दिलं नाही की माझे ह्या शिवमबरोबर आणि ते संबंध आहेत म्हणून. आणि शिवमसुद्धा कधी माझ्या घरी त्या कालावधीदरम्यान फिरकला नाही, पण मी ओळखून घेतलं होतं. काय ओळखायचं ते? कारण माझ्या पत्नीचं बोलणं चालणं, तिचे अवभाव किंवा त्या शिवमचे अवभाव, त्याचं बोलणं चालणं, त्याच्यावर माझ्या हे लक्षात आलं. कुठेतरी मला ही खात्री पटली की नक्कीच यांच्यामध्ये आणि संबंध आहेत म्हणून. झालं त्यावेळेस तर मी परत मुंबईला निघून आलो, पण माझ्या डोक्यातून तो शिवम काही गेला नव्हता. मला असं वाटत होतं अरे 19 वर्षाचा हा मुलगा माझ्या पत्नीला म्हणजे नाचवतो आहे किंवा माझ्या पत्नीबरोबर खेळ करतो आहे, याला असा सोडायचा नाही, याचा किस्साच संपवून टाकायचा. मग मी आता प्लॅन करायला काय सुरू केला तर ह्या शिवमला कसा धडा शिकवायचा तर आपण परत आपल्या गावी जायचं. पण ते कसं जायचं तर कुणाच्याही न कळत कपशीप गावाकडे जायचं, याला मारून टाकायचं आणि परत आपल्या मुंबईला निघून यायचं कामाच्या ठिकाणी. मग आता ठरवल्याप्रमाणे मी 15 जूनला मुंबईहून निघालो आणि 16 तारखेला 4:30 दरम्यान गावी पोहोचलो. पण मी गावात सरळ गेलो नाही तर गावाच्या आजूबाजूला भटकत होतो, अंधार होण्याची वाट पाहत होतो. आता अंधार झाल्यानंतर 1:30 दरम्यान मी गावात गेलो, पण घरी गेलो नाही आणि कुणालाही माहिती नव्हतं की मी घरी आलो आहे म्हणून किंवा गावात आलो आहे म्हणून. घरी न जाता ज्या ठिकाणून घर व्यवस्थित मला दिसेल, घराचं दार दिसेल, अशा ठिकाणी मी दबा धरून बसलो आणि हा शिवम माझ्या घरी येण्याची मी वाट पाहत होतो. जसाच तो माझ्या घरी येईल त्याच वेळेस मी झडप मारून ह्याला पकडणार आणि तिथं ह्याला मारून टाकणार असं मी विचार केला होता. सोबत मी एक रशी आणली होती, सोबत पोतंही होतं माझ्या, कारण मारल्यानंतर पोत्यामध्ये ह्याचा मृतदेह टाकायचा आणि ते पोतं कुठेतरी नेऊन फेकून द्यायचं असा माझा विचार होता. मग आता दबा धरून बसल्यानंतर बराच वेळ झाला, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले तरी हा शिवम काय माझ्या घरी आलाच नाही. मला वाटलं की अरे बहुतेकाला माहिती पडले का काय, तरी म्हटलं की अख्खी रात्र गेली तरी चालेल, पण मी इथली जागा सोडणार नाही, यांचं मी आज पाहणारच यांच्यामध्ये काय चालतं आहे किंवा हा शिवम माझ्या घरी येतो आहे का नाही. मग आता 12 वाजले, 12:30 वाजले. आता 12:30 दरम्यान मी अचानक पाहिले की हा शिवम त्याच्या घरातून निघून माझ्या घराकडे यायला निघालेला आहे. झालं मी तिथून उठलो आणि माझ्या घराच्या दिशेने जायला निघालो. जसंच शिवम आतमध्ये जाणार माझ्या घरामध्ये त्याच वेळेस त्याच्या झडप मारून त्याला पकडला, त्याचं तोंड दाबलं पहिल्यांदा. त्याने बराच प्रतिकार केला माझ्या कचाट्यातून सुटण्याचा, पण मी काय त्याला सोडला नाही. झालं खिशातील रशी खाली त्याच्या गळाभोवती टाकली आणि गळा इतका जोरात त्या रशीने आवडला की त्याच्यामुळे त्याचा जीव गेला. जीव गेल्यानंतर लगेच त्याचा मृतदेह उचलून पोत्यात टाकला, पोतं बांधून सरळ तिथलं जे नवाजगंज महामार्ग आहे तिथं एक उडाणपूल आहे, त्या उडाणपुलाच्या खाली मी टाकून दिला आणि तिथून मी लगेच मुंबईला पसार झालो. झालं आता हे सर्व त्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनासुद्धा खूपच आश्चर्य वाटतं. पोलिसांना वाटतं की अरे हा मुंबईहून इथं आला, याला मारलं राहतो आता आणि परत मुंबईला पसार झाला, म्हणजे यांनी किती तगडी प्लॅनिंग केली होती. पण गुन्हेगाराने कितीही प्लॅन केला किंवा कसंही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर ते गुन्हा लपवत नसतो, तर तो गुन्हा कधी ना कधी उघडा पडत असतो. त्याप्रमाणे याचाही गुन्हा लगेच उघडाही पडला. पण याच्यामध्ये शिवमची चुकी नाही तर त्याच्या पत्नीसुद्धा तेवढीच चुकी आहे. त्याने त्या शिवमबरोबर त्याच्या पत्नीलासुद्धा मारायचं होतं किंवा तिला हाकलून द्यायचं होतं घरातून, पण तसं काही न करता त्याने फक्त या शिवमलाच मारला. तर मित्रांनो, ही होती याची स्टोरी. तर परत आपण उद्या आणखीन एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश राहा, आनंद राहा, आपल्या पर्वाची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.